कोकणात निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक, भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा. रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागरमधली घटना. धनगर आरक्षणासंदर्भातली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यायला न्यायालयाचा नकार. राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा सर्वेक्षण अहवाल राज्य सरकारला सादर. 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशनामध्ये आरक्षणाबाबत निर्णय. मुख्यमंत्र्यांची माहिती. सरकारच्या आवाहनानंतरही जरांगेंची संघर्षाची भूमिका कायम. 20 फेब्रुवारीपर्यंत सगळे सोयऱ्यांना आरक्षण द्या, तोपर्यंत उपोषण करणारच. जरांगेंची ठाम भूमिका. आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असताना मनोज जरांगेंनी आंदोलन करायला नको होतं. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. आंदोलन मागे घेण्याचंही जरांगेंना आवाहन. कुणबी प्रमाणपत्र देणं आणि ओबीसी आरक्षणातली घुसखोरी थांबवा. मंत्री छगन भुजबळ यांची मागणी. मराठा समाज सामाजिकरित्या मागास कसा? भुजबळांचा सवाल. मनोज जरांगेंना पाठिंबा आणि मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक. परभणी, हिंगोली आणि नांदेडसह सोलापूर आणि पुण्यातही चक्का जाम. बारामतीमधून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा एंट्रीची नांदी. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांची माहिती आणि कार्याचा आढावा घेणारा विकास रथ. नणंद भाऊजईमध्ये लढतीचे स्पष्ट संकेत. वरिष्ठांच्या पोटी जन्मलो असतो तर अध्यक्ष झालो असतो, पण आम्ही भावाच्या पोटी जन्माला आलो. बारामतीमधून अजित पवारांची पुन्हा एकदा शरद पवारांवर टीका. अजित पवारांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं जोरदार प्रत्युत्तर. शरद पवार नसते तर अजित पवार कुठे असते? भावाचा मुलगा होता म्हणून उपमुख्यमंत्री केलं. आव्हाडांचं प्रत्युत्तर. विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा. वाशिम, वर्धा, बुलढाण्यामध्ये रब्बी पिकांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.